आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. कबड्डी मधील उत्कृष्ट चढाईपटू म्हणून संपूर्ण देशात ओळख निर्माण केलेले सोलापूरचे सुपुत्र राष्ट्रीय कबड्डीपटू गुरप्पा पारशेट्टी यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. सोलापूरच्या जय भवानी तरुण मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले गुरप्पा पारशेट्टी यांनी जय भवानी तरुण मंडळाच्या कबड्डी संघाचे नेतृत्व केले आहे. माजी आमदार बाबूराव चाकोते आणि माजी महापौर यल्लप्पा जेनुरे यांच्या मुशीत तयार झालेले पारशेट्टी यांनी महाराष्ट्र कबड्डी संघाचे अनेकदा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या कबड्डी खेळामुळे जय भवानी तरुण मंडळाला अनेक सुवर्ण पदके मिळाली आहेत. मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत एकाच वेळी 7 खेळाडूंना बाद करणारे गुरप्पा पारशेट्टी यांचा हा विक्रम आजपर्यंत कोणत्याच खेळाडूंनी मोडलेला नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समोर त्यांनी कबड्डी स्पर्धेत चांगले यश मिळवले आहे. कबड्डीमधून नावलौकिक मिळालेले पारशेट्टी यांना पाहण्यास त्यावेळी अनेक ठिकाणी गर्दी होत होती. सोलापूर महानगरपालिकेत त्यांनी तब्बल 32 वर्ष लिपिक म्हणून सेवा बजावली आहे. नेतृत्वी निवृत्त होताना त्यांना वरिष्ठ लिपिक या पदावर बढती देण्यात आली होती. अशा या नामवंत कबड्डीपटूचे निधन शनिवार दिनांक 1 जुलै रोजी सायंकाळी झाले. त्यांची अंत्ययात्रा शेरगी येथील त्यांच्या राहत्या घरातून रविवारी सकाळी निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली असा परिवार आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.